जर कोणी मानव किंवा प्राणी किंवा पक्षी संकटात असेल तर त्यांना नक्कीच मदत करावी ही माणुसकी आहे. मात्र आजच्या काळात इतरांप्रती माणुसकी दाखवून त्यांना गरजेच्या वेळी मदत करणाऱ्या लोकांची कमी आहे. कोणाला मदत करण्याऐवजी लोक पळून जाऊ लागतात किंवा मदत मागणाऱ्यांना पळवून लावतात. होय, पण जे मनाने चांगले असतात ते त्या व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत मदत करतात. सध्या याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्याला पाहून लोक आनंदी आणि नाराज दोन्ही आहेत. वास्तविक या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सामाजिक प्रयोग करताना दिसतोय. त्याच्याकडे खूप पैसे आहेत पण तरीही आपल्याकडे पैसे नाहीत असं सांगून तो बूट पॉलिश करणाऱ्यांना त्याचे बूट पॉलिश करण्यास सांगतो. परंतु त्याच्याकडे पैसे नाहीत हे ऐकून त्याने त्याचे बूट त्याला परत केले, कारण तो विना पैशाचे काम करणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहूया, त्याआधी एचपी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा 2-3 लोकांकडे गेल्यावर तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्याला तेच सांगतो. यावर तो त्याच्या शूजला कोणतेही पैसे न देता पॉलिश करण्यास सहमती देतो. एका शूज पॉलिश केल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती त्याला दुसरा बूट देते तेव्हा त्यात भरपूर पैसे असतात. मग ती व्यक्ती सांगते की तो एक सामाजिक प्रयोग करतोय ज्यामध्ये तुम्ही 5 झाला आणि तो बूट पॉलिश करणाऱ्याला सर्व पैसे देतो. पैसे मिळाल्यानंतर बूट पॉलिश करणारा आनंदाने रडू लागतो. हा भावनिक व्हिडिओ @thefaigan_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आला. 2 मिनिटे 43 सेकंदांचा व्हिडिओ आतापर्यंत 8.7 दशलक्ष म्हणजे 87 लाख वेळा पाहिला गेला. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणी म्हणतंय की दयाळूपणा ही सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि शेवटी एकच जिंकतो, तर कोणी म्हणतंय की हे दृश्य पाहून मला रडावंसं वाटलं.